तर आज इथे पवार कुटुंबियांकडे महालक्ष्मीचं आगमन झालेलं आहे. सुंदर अशी गणपतीची मूर्ती इथे स्थापित केलेली आहे. त्याचबरोबर वरती आपण बघू शकतात की मोराचं अतिशय सुंदर सिंहासन त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर वरती फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे. महालक्ष्मी यांना ह्या फुलोऱ्याचा मान असतो असं म्हणतात. त्यांनी वरती ते फुलोरे देखील लावलेले आहेत. त्यानंतर सुंदर अशी खाली गौराईची मूर्ती स्थापित केलेली आहे. त्यांना छान असे दागिने घातलेले आहेत, गजरे लावलेले आहेत, साड्या सुंदर अशा घातलेल्या आहेत. त्यानंतर खाली आपण बघू शकतात की महालक्ष्मी यांचं बाळ तिथे ठेवलेलं आहे. खाली मुखवटे देखील ठेवलेले आहेत. पाचशे पक्वान्न अन्न असं त्यांनी नैवेद्य देखील ठेवलेला आहेत. सुंदर असं प्रसन्न असं वातावरण आहे. साईडनी त्यांनी फुलांच्या माळा देखील लावलेल्या आहेत. त्यानंतर खाली बघू शकतात गोडाचे पदार्थ ठेवलेले आहेत, फळं ठेवलेले आहेत, डेकोरेशनचं सामान ठेवलेले आहेत आणि सुंदर अशी फुलांची रांगोळी त्यांनी सुशोभित रांगोळी काढलेली आहेत. ओटी भरलेली आहेत महालक्ष्मी यांची आणि अगदी प्रसन्न असं वातावरण पवार कुटुंबियांच्या इथे यांनी सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. नमस्कार, मी श्रद्धा दिवेकर. ओएस न्यूजच्या माझी गौराई या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करते. आज आपण आलेलो आहोत पवार कुटुंबियांकडे आणि पवार कुटुंबियांकडे महालक्ष्मींचं गौराईंचं अतिशय थाटामाटात स्वागत झालेलं आहे. काय त्यांचा आनंद आहे, काय महालक्ष्मींचं महत्व आहे हे त्यांच्याकडून आपण आज जाणून घेऊयात. नमस्कार, तुमचं नाव? नरसिंग दामोदर पवार. आज तुमच्या घरी महालक्ष्मीचं आगमन झालेलं आहे, काय आनंद आहे, काय सांगाल? माता महालक्ष्मीचं आगमन आमच्या घरी पूर्वीपासूनच आहे. आमच्या खानदानी याच्यामध्ये असते आणि या वेळेस कोरोनाच्या काळापासून आणि माझा एक वैयक्तिक अनुभव असा आहे की मी एका आर्थिक अडचणीत गुंतलो होतो. त्या आर्थिक अडचणीतून मी मातेला नवस बोललो होतो की आमचं आर्थिक अडचण दूर होऊ दे, आमच्यावर आलेलं संकट जाऊ दे. आणि ते मातेनं आमचं ऐकलं. मागच्या पाच वर्षापासून ते संकट आमचं टळलेलं आहे. पुढे जेव्हा होईल तेव्हा ती गोष्ट वेगळी आहे. परंतु मातेचा आमचा अनुभव आहे की त्यांना जे आपण बोलतो मनाभावातून आणि ते पूर्णच होतं आणि ते करूनच घेतात. आणि कितीही आर्थिक परिस्थिती बिकट असली त्याच्या मनात इच्छा असेल माता महालक्ष्मीला बसवायची तर त्याच्या घरी ते कंपल्सरी होऊनच जातं ऑटोमॅटिकली. कुठूनही त्याला मदत मिळते किंवा कुठूनही त्याला पैसा येतो, कुणीही मदत करतं आणि तो कार्यक्रम व्यवस्थित त्या आनंदात पार पाडतो. आणि या सणाचं एक विशेष वैशिष्ट्य असते की या सणाला माहेर पण म्हणतात. जसे मुलगी आई वडिलांच्या घरी येते तिला एक जसा आनंद असतो त्या पद्धतीचा हा एक आनंद आहे. आणि याला माहेरवासिनी म्हणतात. मुली ती आई अडीच दिवसाचा कार्यक्रम असतो. एक दिवस येतात मुली, दुसऱ्या दिवशी जेवतात, खावतात, आनंद होतो. त्या निमित्ताने मग जागरण, गोंधळ, सगळे गाणे म्हणणे, सगळं काही व्यवस्थित हा कार्यक्रम असतो. म्हणजे मुलींचं बाहेर पण ज्यांना म्हणतो आपण, आई वडिलांच्या घरी येऊन त्यांना जो आनंद भेटतो तो आनंद त्यांना आपल्या इथे मिळतो. याला ज्येष्ठ गौरीचे आगमन म्हणतात. साधारणतः किती वर्षापासून तुमच्या घरी महालक्ष्मीचं आगमन होतं? आमच्या घरी तर पूर्वीपासून खानदानीच आहे. परंतु इथे आता आम्ही नवीन घरात आल्यापासून 11 वर्षापासून बसवतो. काय काय तयारी असते, काय आनंद असतो तुमचा? याच्यामध्ये दिवाळीपेक्षा पण जास्त उत्सव करावा लागतो. खूप याचा खर्चाची बाब असते. परंतु ती सगळी लक्ष्मी प्रसन्न होऊन ते सगळं काम पार पडतो. दिवाळीमध्ये जितकं आपण फराळाचं तयार करतो त्याच्यापेक्षा दुप्पट चौपट पद्धतीने याचा सगळा हे उत्सव साजरा करावा लागतो. आणि जेवणा खावणामध्ये म्हणजे नैवेद्य आपण बनवतो पुरणाचा आणि सगळ्या 16 प्रकारच्या भाज्या आणि 16 प्रकारचे नैवेद्य आणि फलफ्रूट जे असतात, फळाव हे सगळं अनाऊस लागतं त्यांना कंपल्सरी. म्हणजे ती आपली बाहेरून आलेली एक मुलगी आहे लक्ष्मी, तिला खुश करून आपण जर पाठवलं तर आपल्या घरामध्ये सदैव आनंद राहतो आणि कुठलीही अडीअडचणी येत नाही. साधारणतः 2 वर्षानंतर कोरोनाच्या काळानंतर गणपती महालक्ष्मी अतिशय थाटामाटात तुमच्या घरी आलेले, काय साकडं घालाल महालक्ष्मीकडे? नाही, आता महालक्ष्मीकडे एक साकडं माझं घालण्याचा एक उद्देश असा आहे की सध्याच्या घडीला आम्ही शिर्डीकर आहोत आणि शिर्डीची आर्थिक परिस्थिती खूप मंदावलेली आहे. तर साईबाबा चरणी आणि माता महालक्ष्मी चरणी मी एकच विनंती करेल की शिर्डीची जी आर्थिक घडी बिघडली ती आर्थिक घडी सुस्थिती यावी आणि आर्थिक ताक जे गुंतून पडलं ते व्यवस्थित जोरात चालावं आणि मार्केटला सुधारणा व्हावी आणि सगळ्यांचं कल्याण व्हावं. त्या महालक्ष्मीच्या आगमनात मोठ्यांचा तर आनंद जास्तच असतो. तर आता माझ्यासोबत आहे प्रणिती. तिचा काय आनंद आहे, तिने काय डेकोरेशनला मदत केली आहे, महालक्ष्मीचं महात्म्य काय आहे, काय तिला माहिती आहे, आपण तिच्याकडनं जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रणिती बालके.
माझ्या मामाकडे गेल्या 11 वर्षापासून महालक्ष्मीचं आगमन होतं, तर आम्ही खूप अशी मदत करतो डेकोरेशन सजावट सगळ्याच्यासाठी. आता कॉलेजला पण सुट्ट्या असल्यामुळे मी मामाकडे आलते, फराळ केलं, आणखीन डेकोरेशन महालक्ष्मीचं सजावट, रांगोळी काढली, वेगळी फुलांची आवाज आम्ही सजावट केली आहे, महालक्ष्मींना साड्या घातल्या आहेत, त्यांचं मेकअप वगैरे. आज आपण आलो होतो पवार कुटुंबियांकडे, त्यांच्या घरी महालक्ष्मीचं आगमन झालेलं आहे. त्यांनी आपल्यासोबत महालक्ष्मी यांचे त्यांना जे आलेले काही अनुभव आहे ते व्यक्त केले, त्याचबरोबर त्यांचा आनंद देखील व्यक्त केलेला आहे. आणि त्यांनी जे काही साकडं घातले आज महालक्ष्मी यांकडे, ते त्यांचं पूर्ण हीच महालक्ष्मीकडे प्रार्थना. श्रद्धा दिवेकर, ओएस न्यूज, शिर्डी.